नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. हल्ली चित्रपट आणि वाद हे एक समीकरणच झालंय. मध्यंतरी द केरला स्टोरी या चित्रपटावरून वाद रंगला होता, तर आता आदिपुरुष या चित्रपटाचा वाद देशभरात चर्चेत आहे. कुठे या सिनेमावर टीका विरोध होतोय, तर कुठे तोडफोडही करण्यात येते. या चित्रपटाबाबत नेमका काय वाद आहे पाहूयात. नुकताच नालासोपारा येथील आदिपुरुष चित्रपटाच्या शोवेळी हिंदू संघटनांनी चित्रपटगृहात चांगलाच गोंधळ घातला. या आंदोलकांनी सिनेमाचं प्रदर्शन देखील थांबवलं. घोषणाबाजी करत सिनेमागृहातील कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला. या प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये आंदोलक म्हणतायत की आमच्या देवाचा अपमान झालेला आम्ही सहन करू शकत नाही, तुम्ही तुमच्या मुलांना या गोष्टी शिकवणार का? आमच्या देवदेवतांचा अपमान करणाऱ्यांचा आम्ही विरोध करणार, फासावर चढावं लागलं तरी चालेल, पण अपमान सहन करणार नाही. तसंच त्यांनी बॉलिवूड विरोधात सुद्धा घोषणा दिल्या आहेत. आदिपुरुष सिनेमातील रावणाची भूमिका हनुमानाच्या भूमिकेकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या, पण सिनेमात रेखाटलेल्या त्यांच्या व्यक्तिरेखा पाहून कॉन्ट्रोव्हर्सीला सुरुवात झाली आहे. तसंच हा सिनेमा अतिभव्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणात VFXचा सुद्धा वापर करण्यात आलाय. चित्रपटातील 5 संवादाबाबत नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता या सिनेमावर होत असलेला विरोध लक्षात घेत आणि प्रेक्षकांच्या भावनांचा आदर करत लेखक मनोज मुंतशीर आणि निर्मात्यांनी या सिनेमातले वादग्रस्त संवाद आठवडाभरात बदलणार असल्याचं जाहीर केलंय. टीकेची झोड उठल्यावर निर्मात्यांना उपरती आल्याचं म्हटलं जात आहे. ते 5 संवाद कोणते आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. बजरंगवली हनुमान इंद्रजितला उद्देशून बोलत आहेत. कपडा तेरे बाप का, आग तेरे बाप की, तेल तेरे बाप का, जलेघी भी तेरे बाप की. या संवादावर सोशल मीडियावर सर्वप्रथम आक्षेप नोंदवण्यात आला. अशोक वाटिकेत बजरंगबली हनुमान जेव्हा सीतामातेला भेटायला येतात तेव्हा तेथील एक राक्षस सैनिक त्यांना उद्देशून म्हणतो, तेरी बुआ का बगीचा है क्या जो हवाखाने आ गया, जो हमारी बहनों को हाथ लगाएंगे उनकी लंका लगा देंगे. युद्धादरम्यान लक्ष्मणावर वार करून इंद्रजित म्हणतो, मेरे एक सपोले ने तुम्हारे इस शेषनाग को लंबा कर दिया, अभी तो पूरा पिटारा भरा पड़ा है. विभीषण एका सीन दरम्यान रावणाला म्हणतो, भैया आप अपने काल के लिए कालीन बिछा रहे हैं. आदिपुरुष हा सिनेमा रिलीज होण्याआधीपासूनच चर्चेत आहे. या सिनेमावर मोठ्या प्रमाणात टीका होतीये. वादाच्या भोवऱ्यात अडकलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मात्र जादू दाखवण्यात यशस्वी ठरलाय. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी, आणि टॉप न्यूज मराठी चॅनल JioTV च्या OTT प्लॅटफॉर्मवर पहा 24 तास.